जुन्नर या ठिकाणी असणाऱ्या पांडव शेती भंडार या शेती उपयोगी वस्तू आणि बी बियाणं कीटकनाशक मिळणाऱ्या दुकानात गव्हाच्या अंकुर जातीच्या बियाणाच्या पिशवीमध्ये रेशनिंगचे गहू भरलेले असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. कृषी विभागामार्फत या दुकानात आज तपासणी करण्यात आली. तसेच हे दुकान व त्यांचं गोडाऊन देखील सील करण्यात आले. घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणावर खर्च करून भांडवल घालून शेतकरी बी बियाणं खरेदी करतायत आणि त्यामध्ये रेशनिंगचे गहू निघतायत असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणं नेलंय आणि अंकुर गहू म्हणून रेशनिंगच्या गव्हाची पेरणी केली आहे ते शेतकरी आक्रमक झाले. त्यांच्यामध्ये आता भीतीचं वातावरणही पसरलंय. अशा दुकानदारांवर कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. यावेळी या दुकानात येनेरचे सरपंच अमोल भुजबळ हे देखील स्वतः उपस्थित होते. अशा दुकानदारांवर कारवाई झालीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी यावेळी घेतलाय. तर या संबंधित दुकानदाराला ह्या बियाणाचा पुरवठा करणारी संपूर्ण साखळीच ह्या साखळीवर गुन्हा दाखल करणार असल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या तरी तातडीनं ह्या दुकानावर गुन्हा दाखल करून त्यांचं दुकान आणि गोडाऊन सील करण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, जुन्नर. नंतर अजिंक्य सीड आहे, अशोका फार्म आहे, ग्रीन गोल्ड आहे, निर्मल सीड आहे आणि मैको सीड आहे. जेवढ्या एवढ्या 7-8 कंपन्यांचं त्यांनी रजिस्टर सर्टिफिकेट जे असतं ओवन प्रमाणपत्र हे काय त्यांनी त्यांच्या लायसनमध्ये ॲडिशन केलेलं नाही. न घेता विक ॲडिशन करून न घेता त्यांनी विक्री केलेली आहे ते त्यांचा गुन्हा. नंतर त्यांचा जे त्यांनी साठा बाहेर लावायला पाहिजे किंवा माझ्याकडे हे बियाणं शिल्लक आहे ह्याची किंमत एवढी आज रोज एवढं शिल्लक आहे हे काय त्यांनी लावलेलं नाही. ह्या लायसनमध्ये समावेश नसलेल्या त्यांचे अजून 4 गोडाऊन आहेत की ज्यांनी ते लायसनमध्ये अधिकृत नोंद करावं लागती. ह्या लायसनमध्ये ह्यांच्याकडे जे लायसन आहे ह्या लायसनमध्ये त्यांनी अधिकृतपणे सांगायला लागतं की माझे गोडकेनगरमध्ये एक आहे, मार्केट कमिटीमध्ये एक आहे, खाली परदेशपुरामध्ये एक आहे, अमुक काय असेल ते. तर त्यांनी कुठल्या प्रकारचं लायसनचं गोडाऊन लायसनमध्ये ॲडिशन केलेलं नाही ते एक त्यांचा गुन्हा आहे. आणि त्यांच्या ज्या काय पावत्यात खरेदीच्या त्यांच्या अजून काही बिलं यायचीच काय 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 कंपनी त्यांच्याकडे बिलं नाहीत तर ते सुद्धा त्यांचा गुन्हे आहे. अशा प्रकारचे त्यांच्याकडून काही गुन्हे इथं झालेले आहेत. तर सगळा अहवाल असंच खतांचा आहे, असंच औषधांचा आहे. खतामध्ये काही कंपन्या त्यांच्याकडे ॲडिशन आहेत, खताच्या किमतीमध्ये खडागोड केलेला आहे, खतांच्या लोकांना पावत्या दिलेल्या नाहीत, खतांची आमची एक मशीन असते ती मशीन त्यांची चालू नाही, ज्यादा दराने खतांची विक्री केलेली आहे, हे प्रथमदर्शीने आपल्या सगळ्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत. या तिन्ही गोष्टीच्या अनुषंगाने त्यांचा रासायनिक खताचा, त्यांचा बियाण्याचा आणि त्यांचा औषधाचा परवाना पुढील कार्यासाठी निलंबित किंवा जे आता परवाना अधिकारी आहेत ते जे काय ठरवतील निलंबित करतील किंवा काय टर्मिट करतील काय असेल ते त्यांच्या अधिकारातली गोष्ट आहे. त्याप्रमाणे आम्ही आमच्या दोघांच्या साईंनी तो आजचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाईल. तुमच्या अनुषंगाने ती काही नमुन्यात माझे साहेब पोलीस दाखल करी रात्री उचलून घ्यायला जाऊन जावं सांगेल. ती 4 जे गाळे 1, 2 आणि 3 बोडकेनगरचा आणि तिथलं 4 तुमचे बोर्ड गाळे साहेब बोडकेनगरचे 4 गाळी मोठी बिल्डिंग नाही ना 4 गाळी 2 शटर जे काय शटर असतील त्या सगळ्याला आमच्या साईजचे पांढरे कागद सील लावले गरीब निर्णय होईपर्यंत त्या सीलला हात लावायचं नाही. गिरायक आलं त्यांना सांगायचं आम्हाला नंतर फोन करून या आमचं सध्या दुकानाच्या कारवाईचं प्रश्न येत आहे आणि काय बोलू शकत नाही.
त्यांना सांगायचं नाही की जावा साहेबांकडे मग काही खत असून देत नाही म्हणून आम्हाला लय काही गरज आहे असं शेतकऱ्याला सांगायचं नाही. बरोबर का नाही? बरोबर. शेतकरी तुम्हाला फोन हा किंवा ह्यांच्याकडे असून देत नाही किंवा ह्यांना सांगा द्यायला काय होते दोन दुकान आहे असलं अजिबात करायचं लक्षात आलं आता सगळ्या समक्ष सांगितलं सीमला हात लावायचं नाही गंभीर कोण आहे तुम्हाला माहिती पडत आहे शेजारून सुरुवात करा या दुकानापासून जे काही याच्यात नाही. पुढील कोर्ट केस ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला जाईल. ओके. आणि दुसरी या करायला घेते मुदत संपली यांच्यामध्ये शेतकऱ्यांचा फसवणूक बियाणे कायदा ऍक्टनुसार जो काय आपले सगळ्याचे कायदे रूल 1971 असेल 1966 असेल त्या सगळ्या गुन्ह्याची एकत्र करून इथं शिरूर न्यायालयामध्ये यांच्या विरुद्ध दावा दाखल केला आपलं सुंदर. ओके. यांच्यासोबत त्यांची जी काही कंपनी यांनी कोणाकडून बिल माल आला तो सुद्धा डीलर आपण त्या चेनमध्ये धरणार आहे. नुसते एकटेच नाहीत त्यांनी समजा कुठल्या एखादा एक्सवायची काय डीलर कुठून माल आणला डीलरचा तो डीलर पण आपण त्या आपल्या आपल्या कोर्ट केसमध्ये टाकणार आहे आणि त्यांनी कोणत्या कंपनी कुठून माल आणला त्या कंपनीसुद्धा आपण त्यांच्याविरुद्ध इथं दावा दाखल करणार आहे. लक्षात आलं काय अडचण आहे? आता गोडवलं ह्यांच्या खाली वाढणार त्यांना सांगणार उद्याचा निर्णय आता उद्याच ह्यांची सुनावणी साहेब तातडीने घेतील त्यांना हिरलं त्यांचं लायसन सस्पेंड झालं मग ते महिना असेल सहा महिने असेल वर्ष असेल जे काय असेल ते असेल ऑथॉरिटीनुसार तोपर्यंत त्यांनी शटर वर करायचं नाही करायचंच नसतं. जर ह्यांनी केलं तर ह्यांच्या पुढचा गुन्हा गंभीर असतो तो आता मी काय सांगतो. बरोबर. तोपर्यंत आज आमची आज तुम्ही ठीक आहे ना आता तुमच्या ह्यासाठी आम्ही दोघांच्या जे लायसन मध्ये आहेत ना ते गोडाऊन आतला काउंटिंग झालंय ते सील करून टाकतो. एक विनंती आहे तुम्ही म्हणता एक किलो बियाणं पाहिजे हा सॅम्पल आहे अंकुर केदारचा म्हणून विकलेला त्यांनी हा चेकिंगला न्या याच्यात तुम्हाला सिद्ध तुम्ही ती लॅबच घेत ती वेगळी हे त्या लॅबला हा पण लॅबला पाठवा दे पण तुम्ही म्हणताय मिनिमम एक किलो पाहिजे आता यांची चुकी यांनी विकलं इथे आम्हाला जेवढं भेटलंय तेवढं आम्ही घेतोय तुमच्याकडे ते लॅब वाले आज या ठिकाणी जो अंकुर केदार गावामध्ये भेसळचा प्रकार घडला त्यावर जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी आक्रमक झाले आणि हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाशी खेळला जात असणारा हा प्रकार आहे आणि जे दुकानदार मस्तवालप्रमाणे बोलतात आमच्या चार पाच वेळा कारवाई झाली आणि काही होणार नाही. आज प्रशासनाला आमची विनंती आहे का यांचं जे म्हणणं आहे गुडून टाकण्याची आज तुमच्यावर जबाबदारी आहे म्हणून आज पांडव यांचे सात गाळे या ठिकाणी सील करणार आहेत. पुढील निर्णय येस तोपर्यंत पांडव यांच्या ही कारवाई होणार आहे आणि तालुक्यातील सर्व दुकानदारांना आणि शेतकऱ्यांना विनंती आहे का कुठल्याही प्रकारचं बिल घेतल्याशिवाय बियाणं खरेदी करू नका. दुकानदार जर बिल देत नसेल तर कृषी खात्याला फोनवर कळवा आणि बिल देत नसेल तर त्याला तुमच्या स्टाईलनी उत्तर द्या आणि दुकानदाराकडून ते बिल घ्या ही सगळ्यांना विनंती. आपण काय सांगा झाली आहे दुकानदारांनी सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक एवढी करू नका. शेतकऱ्यांची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण सदर पांडव कृषी सेवा केंद्र यांच्या दुकानांची तपासणी सखोल तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी बऱ्याच चुका त्यांच्या दुकानामध्ये आढळून आलेल्या आहेत. त्यांची त्यांचे पाच गोडाऊन असे आहेत की त्यांच्या लायसनमध्ये त्यांनी समावेश केलेला नाही तर ते सर्व गोडाऊन्स आज आपण पुढील आदेश पण सील करतो आहे आणि त्यांचे लायसन्स त्यांच्या लायसनवर पुढील कारवाई करण्यासाठी आपण त्यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे आजच्याच ईमेलने पाठवत आहोत. शेतकऱ्यांना माझं एवढीच आव्हान आहे विनंती आहे की कृपा करून ज्यावेळेस तुम्ही एखादे बियाणे खरेदी करता त्यावेळेस वेळात वेळ काढून कितीही गर्दी दुकानदार असले तरी दुकानदाराकडून पावती घेतल्याशिवाय तुम्ही दुकान सोडायचं नाही आणि जर पावती जर कुणी द्यायला नकार दिला तर पंचायत समिती कृषी विभाग आणि कृषी विभाग राज्य शासन या दोन्ही विभागाकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्याच वेळेस तुम्ही तक्रार दाखल करायची पण कुठल्या परिस्थितीत बिल न घेता दुकान त्यांचं सोडायचं नाही. तालुक्यात अजून भरपूर अशी दुकानं आहेत तिथेही अशा प्रकारची काही कारवाई करणार? तालुक्यातील दुकानदारांना यापूर्वीच त्यांना त्यांची आढावा बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कृपा करून तुम्ही सीझनच्या वेळेस शेतकऱ्यांना आडवणूक करायची नाही
गोडाऊनमध्ये खतं असताना बियाणे असताना नाही असा शब्द वापरायचा नाही. जर तुमच्या गोडाऊनमध्ये खतं आहेत आणि शेतकरी मागत आहे तर तुम्ही त्यांना खत आणि बियाणं देणं कंपल्सरी आहे. असा जर प्रकार यापुढे तालुक्यात कुठेही आढळून आला तरी देखील आजच्याप्रमाणे कारवाई सदर दुकानदारावर निश्चितपणे केली जाईल.